आज आपण कर्ज तोडून कोंडिवडे गावावरून या कोंडाने खेळ जे आहे इथे जवळ आलेलो आहोत. साधारण 400 ते 500 मीटर वरती राईट हँड लेफ्ट हँड साईडला फाटा फुटे तिथून साधारण एक गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पाया लागून ग्रीक या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. कोंडिवडे गावातनं कोंडाने ठेव, त्यानंतर राजमाची, राजमाचीवरचा श्रीवर्धन किल्ला आपण बघणार आहे, आणि त्यानंतर पुढे आपला ट्रेक कातळधारला संपणार आहे. आपण आता कोंडाने लेण्याकडे जातोय. इथून जवळच 500-600 मीटर वरती कोंडाने लेणी. अर्ध्या तासातच ह्युमिडिटी मुळे पूर्ण घामाघूम झालाय. तशी 1/2 किलोमीटरचा ट्रेक झाला. तेरडेची फुलं आहे, मस्त पैकी फुललेली सुंदर. समोर दिसत आहेत कोंडाने खेवच अत्यंत नयनरम्य असं दृश्य आहे. वरतून पाणी पडत आहे आणि ह्या सुंदर अशा लेण्या कोरलेल्या आहेत. म्हणून हेच आपण रिव्हर्स घेऊया दृश्य. आपण कोंडाने लेणीकडे चाललोय. छानपैकी सुंदर पायऱ्या बनवलेल्या आहेत. आपण सुंदर अशा कोंडाने लेणीकडे आलेलो आहे. अत्यंत सुंदर अशा लेणी आहेत या, आणि त्यात हा धबधबा त्यांच्या सौंदर्यात भर घालतोय. बरे सर, हाय, बघू शकताय किती सुंदर आहे, अगदी मनमोहून जात आहे. आणि हे फ्रान्सचे पर्यटक पण लेण्या बघण्यासाठी आलेले आहेत. सुंदर अशा बौद्ध आपलं दृश्य आहे. खूपच छान असं कोरलेलं आहे. छत पण बघू शकता तुम्ही किती छान आहे. Thank you.
दरअसल बहुत दलीन है रेलवे चाललेली दिसते लोकल आपल्याला आणि पुढे तो बघतो दिसतो लोणावळ्याचा या खाली धबधबा हा आहे मी तुमचा यूट्यूबर धनंजय अमर पायला बिहिरी लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल हाय विनोद शंभू नारायण गाड़ी खाली दिसते ही उल्लास नदी इतना अपन ट्रेक चालू केला होता साधारण आता 3-3.5 तास झालेले दगड आणि दगडावरती उगलेलं हे महाकाय वडाचं झाड हॅलो हॅलो एव्हरी गुड बाई नमस्कार नमस्कार पायला भिंगरी पायला भिंगरी घर 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 भिंगरी समोर दिसतो हा तटबंदी जी दिसते ती मनोरंजन किल्ल्याची तर मनोरंजनवरती जाणार नाही आपण वेळेचे बंधन असल्यामुळं पुढे जाऊया आपण राजमुची गावाचा आतला रोड किती छान दगडांमध्ये बांधलेला आहे स्टेप तर्फे लावलेल्या रिबीन दिसत आहेत आपल्याला हा समोर दिसतोय हा मनोरंजन किल्ला राजमाचीचाच एक भाग आणि इकडून एंट्री आहे प्रशस्त रस्ता बनवलेला आहे मनोरंजनवरती आपल्याला जाता नाही आलं पण श्रीवर्धनवरती आपण जाऊन येऊया पाण्याचे टाके आहेत पायऱ्या आणि पूर्ण पाणी भरलेले पाण्याचे टाके येतात बघू शकता पूर्ण पाठोपाठ पाण्याने भरले ओम जय शिव शंभो सुंदर अशा पायऱ्या बनवलेल्या आहे श्रीवर्धनवरती जायला आहे श्रीवर्धन जय शिवराय जय शिवराय लाइक टू पायला भिंगरी Now completed Srivardhan also. Now okay. Going back to Kathirdhan. Okay. Done.
श्रीवर्धन एंट्रन्स वरती श्रीवर्धन किल्ल्यावर जो है समोर जो दिसतोय तो सगळ्यात टॉप पॉइंट जिथे झेंडा है भगवा डावला फडकतोय समोर दिसतं हे उदेवाड़ी गाँव राजमाची मधलं आणि हा समोर मनोरंजन किल्ला मनोरंजन की मनोरंजन मनोरंजन हाय नितिन अना हाय अना हाय गोविंद गोविंद ये पाण्याचे टाके एकातिक दोन टाके आहेत आणि इकडून आपण वरती जाऊया किल्ल्याकडे दुसरे पाण्याचे टाके टाके एक मंदिर आहे असं वाटतंय आपण आतमध्ये जाऊन बघूया काय आहे पाण्याचे टाके मोकळेच आहे पाण्याचे टाके किंवा आपण त्याच्यासाठी बनवलेले असू शकतं आराम करण्यासाठी वगैरे त्या काळात जय शिवाजी जय शिवाजी महादेव महादेव समोर दिसतो हा कातळधार वॉटरफॉल अत्यंत सुंदर पाण्याचा आवाज ऐकू शकता तुम्ही अत्यंत विहंगम असं दृश्य आहे हॅलो संदीप सर मनीषा मॅडम कसा झाला ट्रेक मस्त ना बुरुजाकडे चाललेलो आहे श्रीवर्धन किल्ल्याच्या डाव्या बाजूचा बुरुज आणि बुरुज कातळधारचं दृश्य दिसतंय मजा आहे बुरुजमधलं बघूया खाली जाऊन बाहेर आलेलो आहे पाठीमागे बघू शकतो बुरुज हा या बुरुजाचा दरवाजात नाही इकडं आणि हा सुंदरसा कातळधार याचा स्पेशल वेगळा ट्रेक आहे आपण राजमाची किल्ल्याच्या श्रीवर्धन गडाच्या भिंतीवरून चाललो आहे इकडं हा कातळधारला जाणारा रस्ता इकडं हा कातळधार धबधबा खाली हे राजमाची गाव आणि आपण आता उतरतो आहे तरी किल्ल्याचं विहंगम दृश्य तुम्ही बघू शकता सध्याला काही औषध जास्त नाही शिल्लक बुरुजाच्या कडेलाच प्रचंड असं मोठं
पाण्याचं टाक आहे, जिवंत पाणी दिसतंय. श्रीवर्धनचा ट्रेक संपलेला आहे. आपण खाली, हा ट्रेक संपला आणि आपण कातळधार गावाकडे जातो आहे. इथून 6-7 किलोमीटरवरती आपले बस आहेत. पातळ भरत होता स्टार्ट पॉइंट आहे. सकाळपासून चालून चालून पायांची अवस्था तुम्ही बघू शकता, कलर कसा बदलला आहे. पाण्यामध्ये शूज भिजले होते. मग आता हे थंड पाण्याचा जरा शेक घेतोय.